यातच थोडीशी आमची फुलं आहे जिथून आम्ही पळतली ती वांगडात फ्लावरिंग जाते. सो हे आता या झाड पळले जर त्यांचे फुल पळले, इफ सपोज ते एक एक फुल जातले न्हू जर ते तिथले दिसचे ना, तिथला त्याचा इम्पॅक्ट ना, त्यांना वासूय बी येईना. वास घेऊन पळल्यावर त्यांना वास येईना, येता वास ना, करेक्ट? सो वास येईना त्यांना. सो दॅट मीन्स त्यांना एक स्ट्रॅटेजी जाय टू अट्रॅक्ट पॉलिनेटर्स. त्यांना आता बीओ करपाक बी करपाक जाय ना, त्यांचे पॉप्युलेशन वाढपाक जाय, आणि पॉप्युलेशन वाढपाक जाय म्हणून त्यांना पॉलिनेटर्स जाय. आणि तुम फूल पळल्या जर इट इज ओपन, सो दॅट मीन्स इट इज वेलकमिंग ऑल द पॉलिनेटर्स विच आर देअर. आणि बंचान हा त्या फूल. सो ते किती जाता, एक पाटी फूल झालं की वांगडात फ्लावरिंग हा न्हू त्या जाग्याचेर तुमकां चड बीज बटरफ्लायज दिसतले. इफ सपोज ते एक एक कडेन फ्लावरिंग हा न्हू जाल्यार ते कमी प्रमाणान आसतले, बीज जे जाग्यार जाग्यार आसताय तेच आसतले. आणि ह्या जाग्यांचेर सपोज मास फ्लावरिंग झाले, हो त्यांचा एक हे स्ट्रॅटेजी टू अट्रॅक्ट पॉलिनेटर्स, बिकॉज प्लांट्स आर व्हेरी स्मार्ट, दे नो हाऊ टू ग्रो, दे नो हाऊ टू ग्रो देअर पॉप्युलेशन, अँड दे यूज ऑल पॉसिबल स्ट्रॅटेजीज फ्रॉम मिमिकिंग ॲनिमल टू यू नो मिमिकिंग देअर फिरोमोन्स, अँड दिस इज वन ऑफ द स्ट्रॅटेजी विच इज व्हेरी सिम्पल, मास फ्लावरिंग. सो इफ यू शो यू नो ब्युटिफुल पिक्चर टू ॲनिमल, आज आज ॲनिमलाक सांगपा जाय आपण फ्लावरिंगान आहात जाल्यार यात पोंदाक आहा न्हू यात तेंका दिसना वयल्यानसून कोण बीज वयतले कितें वयतले तेंका. सो बेसिकली टू अंडरस्टँड आय एम टेलिंग दीस ॲनॉलॉजी टू अंडरस्टँड, हा इट इज नॉट लायक ॲनिमल वील गो अब अँड सी. सो दीस इज वन ॲनॉलॉजी टू अंडरस्टँड. सो कितें जातलें, हांगा एक एक फूल सपोज जाता जाल्यार तेंका तितले नोटीस जावचे ना. सो ताका लागून कारवी कितें दिता, फूल बुके. ओके, तुमकां हो रेस्टॉरंट ओपन जाला ह्या वर्साक, सो दीस इज व्हेरी यू नो स्पेशल फूड फॉर युअर विच इज एक्सक्लुसिव्ह ओनली इन दीस इयर, अँड यू ऑल हॅव टू एन्जॉय दीस ओनली इन दीस इयर, सो कम. सो दीस इज लायक ॲडवर्टिजमेंट फॉर द ॲनिमल्स. सो आता इवन हांग पळयल्यार बीज दिसलेले म्हाका आतांच. सो बीज घुंवत रावतले, आणि अशें ना की बाबा दीसभर आसतले, एक एक वर तू आज सपोज हांगा बसची न्हू जाल्यार एक एक टायमार एक एक ॲनिमल दिसतले, बर्ड्स सकाळची आसतली, मागीर दनपारचे बटरफ्लायज आसतले, मागीर सांजचे बीज. सो त्यांचो एक एक टायम आसतलो, कळ्ळें न्हू, टू पॉलिनेट दीज. इट डिपेंड्स ऑन कलर ऑल्सो. गोंयच्या पश्चिम घाटान आसपावपी 70 म्हालान चोरल्या घाटान सध्या कारवीचो पुष्पोत्सव सुरू आसा. सैमाच्या ह्या अप्रूप आविष्काराचो लाभ गोंयच्या लोकांक मेळचो, संशोधकांक, विद्यार्थ्यांक आणि हेर लोकांक तो पळोवपाक मेळचो हाच्या खातीर गिरी सत्तरीच्या विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेन कारवी पुष्पोत्सव आयोजित केल्लो. ह्या कारवीच्या झुडपाचे जे फुलप आसा हे दर 7 वर्सां पुराय जाल्या उपरांत 8व्या वर्सा जाता, आणि जेन्ना ही फुलां फुलता तेन्ना सैमाचो एक चमत्कार पळोवपाक मेळटा. तरातरांचे कृमी कीटक फुलपाखरां हांच्या खातीर कारवी जशी महत्वाची आसा तशीच ते गवेरेड्याचे खाद्य जाल्ले आसा. आणि 7 वर्सां उपरांत जेन्ना ही कारवी फुलोवन मरता तेन्ना तिच्यो काठ्यो ज्यो आसा त्यो पारंपारीक रित्या पशुपालक समाज, जंगल निवासी समाज आपणाल्या झोपड्यांक वापर करतालो. इतलेच कित्याक की तुळशीच्या भितर जे रोप आसा त्याची राखण करपाक ह्या कारवीच्या काठ्यांचो उपयोग करतात. त्याच परीन कारवीचे जे म्होंव आसा फुलान ते खावपा खातीर म्होवारे मोठ्या प्रमाणात येता, आणि मागीर आमकां पळोवपाक मेळटा गुडगाच्या आणि हेर रानांतल्या झाडांचेर म्होवाची पोळी. हो सगळो सैमाचो आविष्कार चोरला घाटान सध्या सुरू आसा. सैम पळोवपा खातीर पर्यावरणाचो आस्वाद घेवपा खातीर आमी तितल्याच पद्दतीन जर शिस्तीन आणि आत्मीयतेन प्रयत्न केले जाल्यार म्हाका दिसता की खऱ्यांनीच आमच्या ह्या गोंयच्या सैमाची राखण करपाच्या नदरेंतल्यान आमकां तातूंतल्यान प्रेरणा मेळटली हातूंत मातूय दुबाव ना.